वी आर गोइंग टू लर्न मैथ्स इन सिक्स स्टैंडर्ड चैप्टर वन बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. तुमची इयत्ता पाचवी मध्ये ज्योमेट्रीची बरीच ओळख झालेली आहे. आपली ज्योमेट्री ही मूळ कशावर अवलंबून असते तर काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये. पहिला मुद्दा पॉइंट्स. अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट्स. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल पॉइंट म्हणजे काय तर एखाद्या अणकुचीदार अशा टोकाने किंवा पेन्सिलच्या टोकाने काढलेला बिंदू म्हणजे आपण म्हणतो पॉइंट. पॉइंटची रीडिंग ही पॉइंट पी किंवा पॉइंट टी पॉइंट पी पॉइंट टी. आणि कायम एक लक्षात ठेवा की पॉइंट हा कायम कॅपिटल अक्षराने दाखवला जातो कॅपिटल अल्फाबेट्सने दाखवला जातो. इथे बघा पॉइंट टी कॅपिटलने दाखवलाय पॉइंट पी सुद्धा कॅपिटलने दाखवलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे लाईन. वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डायरेक्शन. कुठली अशी रेषा जी दोन्ही साईडला आपण कितीही एक्सटेंड करू शकतो. एक्सटेंड करू शकतो म्हणजे कितीही वाढवू शकतो. देअर इज अ नो लिमिट. त्याची वाचन करताना लाईन यल एका अक्षराने पण आपण त्याचं वाचन करू शकतो आणि त्यावेळेस ते अक्षर हे स्मॉल लेटरचं घेतात. आणि किंवा जर आपण त्याचं वाचन करताना दोन अक्षराचा वापर केला तर लाईन ए बी त्यावेळेस त्यांचं कॅपिटल लेटर्स वापरायचे. त्यानंतर वी यूज द एरो हेड्स इन बोथ साइड्स. म्हणजे आपण जेव्हा लाईनचं लिमिटेशन दाखवत असतो तेव्हा दोन्ही साईडला एरो हेड्स दाखवत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे सेगमेंट. इट वॉज अ पीस ऑर अ सेगमेंट ऑफ अ लॉंगर लाईन. सेगमेंट हा लॉंगर लाईनचा पीस असतो. त्यामध्ये दोन्ही साईडला एरो हेड नाहीये म्हणजे याचं लिमिटेशन असतं. ही लाईन सेगमेंट ही छोटीच असते. सेगमेंटची रीडिंग करताना सेगमेंट पी क्यू किंवा सेगमेंट एस ई जी शॉर्ट फॉर्म मध्ये एस ई जी पी क्यू अशा प्रकारे वाचन केलं जातं. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे रे. इट वॉज अ लाईन विच वॉज वन साईड इन्फिनिट अँड अनदर साईड इज लिमिटेड. त्याची एका साईडला एरो असतो म्हणजे आपण त्याचं एक्सटेंड करू शकतो कितीही अंतर एक्सटेंड करू शकतो आणि दुसऱ्या साईडला लिमिटेशन असतं आणि इथल्या पॉइंटला ओरिजिन असं म्हणलं जातं. आणि वाचन करताना रे ओ पी अशाच प्रकारे वाचलं जातं म्हणजे ओरिजिन पासूनच वाचलं जातं. नाऊ वी लर्न द नेक्स्ट पॉइंट. एन इन्फिनिट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉइंट. म्हणजे काय तर एका पॉइंट मधून आपण असंख्य रेषा घालवू शकतो. एका पॉइंट मध्ये असंख्य रेषा जातात. इथे बघा एक पॉइंट काढलेला आहे त्यामध्ये आपण भरपूर रेषा काढलेल्या आहेत आणि यामध्ये आणखी रेषा आपण वाढवू शकतो. पण इन अदर वर्ड्स इन अदर साईड वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू पॉइंट. म्हणजे काय तर कुठल्याही दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. तुम्ही तिरपे बिंदू घ्या सरळ बिंदू घ्या पण कुठल्याही दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. त्यानंतर बघा थ्री ऑर मोर पॉइंट विच लाय ऑन अ सिंगल स्ट्रेट लाईन आर सेट टू बी अ कॉलिनियर पॉइंट. तीन किंवा त्यापेक्षा अनेक बिंदूतून जेव्हा एक सरळ रेषा जाते जेव्हा ते बिंदू एका सरळ रेषेत असतात तेव्हा अशा बिंदूंना कॉलिनियर पॉइंट म्हणतात म्हणजेच एक रेषीय बिंदू असे म्हणतात. त्यानंतर बघा पॉइंट विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कॉलिनियर पॉइंट. जेव्हा दोन किंवा तीन बिंदू किंवा चार बिंदू एका रेषेत नसतात त्यावेळेस अशा बिंदूंना नॉन कॉलिनियर म्हणजेच नैक रेषीय बिंदू असे म्हणतो. आपण बघा इथं तीन बिंदू काढलेले आहेत आणि त्यानंतर ते तिन्ही बिंदूतून एक सरळ रेषेत नाहीयेत अशा बिंदूंना नैक रेषीय म्हणजेच नॉन कॉलिनियर पॉइंट असे म्हणतात. कॉन्करंट लाईन्स. व्हेन टू ऑर मोर लाईन्स पास थ्रू द सेम पॉइंट दे आर कॉल्ड द कॉन्करंट लाईन्स. म्हणजे जेव्हा एका बिंदूतून अनेक रेषा जातात तेव्हा अशा रेषांना कॉन्करंट लाईन्स असे म्हणतात. जसं त्यांना मराठीमध्ये आपण म्हणतो एक संपाती रेषा. बघा इथे तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेले एका बिंदूतून अनेक रेषा गेलेल्या आहेत. ह्या सर्व लाईन्सला काय म्हणायचं तर कॉन्करंट लाईन्स. यानंतर बघा पॉइंट ऑफ कॉन्करन्स अँड द कॉमन पॉइंट थ्रू विच दे पास इज कॉल्ड देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि असा बिंदू की ज्यातून ह्या सगळ्या रेषा गेलेल्या आहेत अशा बिंदूला आपण म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे एक संपातीचा तो बिंदू असतो. नाऊ वी सी द नेक्स्ट पॉइंट प्लेन. एनी फ्लॅट सरफेस इज अ कॉल्ड प्लेन.
this blackboard, this whiteboard, this wall is called a plane. Any flat surface is called a plane. Here plane is draw. Now the next point, parallel lines. Lines which in the same plane but do not intersect are called the parallel lines. अशा दोन लाईन ज्या एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही. तुम्ही रेल्वेचे रूळ वगैरे पाहिलेले आहेत की नाही, रेल्वेचे रूळ कधीही एकमेकांना भेटत नाही, अशा लाईनला पॅरलल लाईन्स असं म्हणतात. बघा ह्या दोन रेषा ह्या पॅरलल लाईन्स, ह्या आडव्या दोन रेषा जरी बघितल्या तरी त्या पॅरलल लाईन्स मध्येच मोडतात. ज्या रेषा एकमेकांना छेदत नाही अशा रेषांना पॅरलल लाईन्स असं म्हणतात. या उलट इंटरसेक्टिंग लाईन्स, लाईन्स विच इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. ज्या रेषा एकमेकांना छेदल्या जातात कशाही प्रकारे त्यांना इंटरसेक्टिंग लाईन्स असे म्हणतात. बघा ही उभी रेष आणि ही आडवी रेष यांना इंटरसेक्टिंग लाईन्स असे म्हणतात. आता यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1 याचा अभ्यास करणार आहोत. नाउ वी सी द प्रॅक्टिस सेट 1. नेम द फॉलोइंग. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, कॉलिनियर पॉइंटची नावं लिहायची आहे. यामध्ये बघा तुम्ही एका सरळ रेषेत असणारे जे पॉइंट आहेत त्यांची नावं यामध्ये लिहायची आहे. पॉइंट आर ओ एन, बघा इथं सरळ रेषेत दिसत आहेत की नाही, आर ओ एन. त्याप्रमाणे दुसरे बघा पॉइंट एम ओ टी, एम ओ टी हे सरळ रेषेत दिसत आहेत की नाही तुम्हाला पॉइंट. या कॉलिनियर पॉइंट म्हणजे काय आपण पाहिलेलंच आहे, एक रेषीय बिंदू. यानंतर बघा रेसची नावं लिहायची, रेसची नावं कशा प्रकारे वाचायची हे लक्षात घ्या आधी. ओ टी, ओ एस, ओ आर, ओ एम, ओ पी आणि ओ एन, ओरिजिन पासून त्या पॉइंटचं वाचन आपण करायचं आहे. नंतरचा प्रश्न आहे बघा सेगमेंट, यातल्या सेगमेंटची नावं सांगायची. यामध्ये भरपूर सेगमेंट आहेत, सेगमेंट एम टी, सेगमेंट आर एन, सेगमेंट ओ पी, सेगमेंट ओ एन, सेगमेंट ओ टी, सेगमेंट ओ एस, सेगमेंट ओ आर आणि सेगमेंट ओ एम असे अनेक सेगमेंट यामध्ये येतात. आणि लाईन मात्र दोनच येतात. लाईन म्हणजे काय तर दोन्ही साईडला त्याचा एरो असतो, अशा आकृतीला आपण लाईन असे म्हणतो. मग लाईन कोणत्या येतात, लाईन एम टी आणि लाईन आर एन, ह्या दोनच लाईन यामध्ये येतात. आता सेकंड क्वेश्चन, दुसरी आकृती दिलेली आहे बघा, राईट द नेम्स ऑफ द लाईन्स. यामध्ये सरळ रेषेमध्ये चार बिंदू दिलेले ए बी सी डी आणि यामध्ये आपल्याला लाईन्सची नावं लिहायची. मग याकडे यामध्ये दोन्ही साईडला एरो आहेत म्हणून आपण याला वाचताना लाईन ए बी, लाईन ए सी, लाईन ए डी, लाईन बी सी, लाईन बी डी आणि लाईन सी डी. त्याचप्रमाणे इथे स्मॉल लेटर मध्ये लाईन एल असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. अशा प्रकारे हे दोन प्रश्न मी तुम्हाला सोडवून दिलेलेच आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये तिसरा प्रश्न आहे बघा, जोड्या लावा. यामध्ये एकीकडे तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत काढून आणि एकीकडे तुम्हाला नावं दिलेली आहेत आकृत्यांची. पहिली आकृती बघा, दोन्हीकडे एरो आहे म्हणजे ती आकृती आहे लाईन. दुसरी आकृती बघा, दोन्हीकडे नुसते पॉइंट आहे म्हणजे दुसरी आकृती सेगमेंटची. आणि तिसरा आहे बघा, प्लेन काढून दिलेले म्हणजे ती आकृती कशाची झाली, प्लेनची. आणि चौथी आकृतीमध्ये एका साईडला एरो आहे आणि एका साईडला बिंदू आहे, ती झाली रेची आकृती. तर अशा प्रकारे तिसरा प्रश्न संपलेला. आता चौथा प्रश्न बघा, त्यामध्ये तुम्हाला एक आकृती काढून दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये तुम्हाला कॉन्करंट लाईन्स आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स ओळखायचा आहे. यामध्ये कॉन्करंट पॉइंट म्हणजे काय तर एका बिंदूतून अनेक रेषा जाणाऱ्या रेषांना कॉन्करंट लाईन्स असे म्हणायचं. आणि कॉन्करंट पॉइंट म्हणजे काय तर एका बिंदूतून अनेक रेषा जातात त्या पॉइंटला कॉन्करंट पॉइंट असे म्हणतात. आता हे तिसरा आणि चौथा प्रश्न तुम्ही घरी तुमच्या होमवर्कच्या वहीत सोडवायचा आहे आणि पहिला आणि दुसरा प्रश्न पण तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचा आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण या सहावीतील पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.